बहुसाल म्हणजे बहुत प्रकारे बहुत प्रकाराने हा शब्द उपकारी आहे आणि मनवणी चालविला मागे येतील त्याचे म्हणजे तुमची अवस्था काय तू कबरा म्हणजे आमचं काय नाही सुखे मिली जलोगा शून्य सारोनी ते आम्ही तिथ पण जगाला संतत्व कळावं ज्ञान कळावं देव कळावा ब्रह्मवस्तू कळावी यासाठी आम्ही शब्द लावला मग देव दाखवण्यासाठी वगैरे याचा विकल्प वेगळे आहे पण संत दाखवण्यासाठी सुद्धा संतांनी शब्द प्रयोगात आणला शाखा चंद्रन्यायानं संतांचं वर्णन करायला लागले पण तरी सुद्धा यथार्थ वर्णन यथार्थ पद्धतीनं शाखा चंद्रन्याय सुद्धा लागू होत नाही संतांचं वर्णन करायला म्हणून शेवटी व्यतिरेकानं वर्णन करावं लागलं काही ठिकाणी अन्वयानं वर्णन आहे तुम्ही संत माय बाप कृपा कायमी पतित कीर्ती वर्णू इथं अन्वय आहे अन्वय म्हणजे तुम्ही मायबाप आहात असं म्हटलं तिथं मायबापाचा व्यतिरेक केला निषेध मुखाने वर्णन केलं नाही मायबाप कमी आहेत असं सांगितलं नाही यद्यपि तसं असलं तरी सांगितलं अन्वयानं वर्णन आहे पण या ठिकाणी मात्र तुकोबर आहे व्यतिरेकानं सांगतात की बाबा मी काय म्हणून संतांचं वर्णन करू आणि मग वर्णन करतात की रवी दीप हिरा दावी ती देखणे रवी सूर्य दीप दिवा आणि रत्न या तीन गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे आधी हे बघायचं की संत सूर्य आहेत का संत दिवा आहेत का आणि संत रत्न आहेत का संत हे तीन आहेत पण हे तीन संत नाहीत एवढी संगती आपल्याला लक्षात घ्यायची संत सूर्य आहेत महाराज अनेक ठिकाणी संतांना सूर्य